नमस्कार, मराठी भाषेतून सी प्रोग्रामिंग या एम कॉम्प्युटर्सच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण लायब्ररी फंक्शनमधील स्ट्रिंग डॉट एच या लायब्ररी फाईलचे काही फंक्शन्स पाहूयात. या लायब्ररी फाईलमध्ये स्ट्रिंग अप्पर, स्ट्रिंग लोअर, स्ट्रिंग रिवर्स, स्ट्रिंग लेंथ, स्ट्रिंग कॉपी, स्ट्रिंग कम्पेअर आणि स्ट्रिंग कॅट अशा पद्धतीचे वेगवेगळे फंक्शन्स दिलेले आहेत. स्ट्रिंग अप्पर हा दिलेली स्ट्रिंग अप्पर केसमध्ये कन्वर्ट करेल, स्ट्रिंग लोअर दिलेली स्ट्रिंग लोअर केसमध्ये कन्वर्ट करेल, स्ट्रिंग रिवर्स ती गिवन स्ट्रिंग रिवर्स करेल, स्ट्रिंग लेंथ आपल्याला त्या स्ट्रिंगमध्ये किती कॅरेक्टर्स इनपुट केलेले आहेत त्याची लेंथ आपल्याला देईल, स्ट्रिंग कॉपी एका स्ट्रिंगमधून दुसऱ्या स्ट्रिंगमध्ये ते कॉपी करेल आणि दोन स्ट्रिंगमधील कम्पॅरिझन करून आपल्याला काही व्हॅल्यू आउटपुट देईल, आणि स्ट्रिंग कॅट एका स्ट्रिंगमध्ये दुसरी स्ट्रिंग ॲड करणं यासाठी strcat कॉन्केटिनेट हे वापरलं जातं. तर हे प्रॅक्टिकली आपण करून पाहूया. आपण स्ट्रिंग डॉट एचचं एक्झाम्पल पाहूया. त्यासाठी कॅरेक्टर स्ट्रिंग 1, 20 कॅरेक्टर्ससाठी आपण एक स्ट्रिंग 1 देऊ, स्ट्रिंग 2 हा व्हेरिएबल 20 कॅरेक्टर्सचा घेऊ आणि स्ट्रिंग 3 हा व्हेरिएबल आपण एक 40 कॅरेक्टर्सचं घेऊया. लेंथसाठी आपल्याला ln हा एक व्हेरिएबल घेऊ, आणखीन काही व्हेरिएबल्स लागल्यात आवश्यकतेनुसार आपण पुन्हा डिक्लेअर करू. printf इंटर फर्स्ट नेम असं आपण विचारूया आणि scanf %s स्ट्रिंग 1. आपल्याला स्ट्रिंग 1 ज्यावेळेला इनपुट करायचं असतं त्यावेळेला अँड साईन नाही दिलं तरी चालू शकतं आणि दिलं तरी ते घेतं. काय ॲक्सेप्ट केलेलं आहे ते आपण पहिल्यांदा एकदा प्रिंट करूया. स्ट्रिंग वन प्रिंट केल्यानंतर हवं तर इथे मेसेजमध्ये देऊ आपण string1. आता आपण string1 हे कॉपी strcpy या फंक्शनमध्ये या फंक्शनचा वापर करून string2 string1 कॉपी करायची आहे. string1 कॉपी करायची आहे. बघूया string2 काय प्रिंट करतं ते. आपण प्रोग्राम सेव्ह करू. डिबग झालेला आहे, कंपाईल झालेला आहे, रन करू. तर string1 हे string2 कॉपी झालेलं आहे, बरोबर. पुढे आपल्याला हे स्ट्रिंग अप्पर केसमध्ये कन्वर्ट करायचं आहे. strupr कुठलं स्ट्रिंग, तर string1. string1 हे अप्पर केसमध्ये आपल्याला पाहिजे आहे. चेक करूया. अप्पर केस स्ट्रिंग आपल्याला इथं दाखवेल. strlwr string1 आपल्याला लोअर केसमध्ये हे स्ट्रिंग कन्वर्ट झालेलं दिसेल. चेक करू प्रिंट करून. लोअर केस कॅरेक्टर strrev string1 आपल्याला हे कॅरेक्टर रिव्हर्समध्ये करायचं आहे. बघूया printf. रिव्हर्स स्ट्रिंग कसं दिसतं आहे ते आपण प्रिंट करूया. हे रिव्हर्स झालेली स्ट्रिंग पुन्हा एकदा आपण जर रिव्हर्स केली तर ती आपल्याला सरळ फॉर्मॅटमध्ये मिळेल. त्यावेळेला कशी दिसेल ते आपण कॉपी करून घेतो. ते आपल्याला इथं दिसेल. पहिल्यांदा एवढंच रन करून बघ पाहूया. पी कॅपिटल दिलेलं होतं त्याप्रमाणे इथे पूर्ण कॅपिटल लेटर्समध्ये स्ट्रिंग इन अप्पर केस, लोअर केस, रिव्हर्समध्ये JAKNAP उलटं झालेलं आहे आणि पुन्हा रिव्हर्स केल्यावर ती स्ट्रिंग सरळ झालेली आहे. स्ट्रिंग कॉपी, स्ट्रिंग strupr, strlwr, strrev, strrev. आता त्याची लेंथ आपल्याला पाहिजे आहे. त्याची लेंथ आपल्याला पाहिजे ln इक्वल टू strlen ऑफ स्ट्रिंग 1. printf लेंथ इक्वल टू %d ln. आपल्याला इथे त्या स्ट्रिंगची लेंथ मिळेल. तर इथेपर्यंत आपलं अगदी व्यवस्थित सुरू आहे. आपण इथे लाईन देऊया
आणि तिथून पुढं पुन्हा आपण काही दोन इनपुट घेऊया. मी वरचं स्ट्रिंग कमांड्स कॉपी करून घेतो आपला वेळ वाचवण्याच्या दृष्टीने. आपण फर्स्ट नेम किंवा नेम वन त्याला आपण म्हणू. नेम वन हे स्ट्रिंग वनमध्ये आपण कॉपी केलेलं आहे, ॲक्सेप्ट केलेलं आहे. परत आपण नेम टू ॲक्सेप्ट करू स्ट्रिंग टूमध्ये. नेम टू आपण ॲक्सेप्ट करू स्ट्रिंग टूमध्ये. आता ही जी दोन नावं ॲक्सेप्ट केलेली आहेत ती आपल्याला तिसऱ्या नावामध्ये ॲड करायची आहेत. ते आपल्याला तिसऱ्या नावामध्ये ॲड करायचं आहे, म्हणजे स्ट्रिंग कॅट हे फंक्शन पाहायचं आहे. तर str आता सध्या स्ट्रिंग थ्रीमध्ये काहीच नाही आहे, त्यामुळे स्ट्रिंग थ्रीमध्ये आपण स्ट्रिंग वन पहिल्यांदा कॉपी करूया. कॉपी केली त्यानंतर त्या स्ट्रिंगमध्ये आपल्याला स्ट्रिंग थ्रीमध्ये एक स्पेस आपल्याला ॲड करायचं आहे, ते आपण या पद्धतीने करू. आणि त्यानंतर आपल्याला हे जे स्ट्रिंग टू दिलेलं आहे ते स्ट्रिंग टू आपल्याला स्ट्रिंग थ्रीमध्ये ॲड करायचं आहे. प्रिंट ऑफ करून बघूया की काय झालं. प्रिंट ऑफ स्ट्रिंग थ्री इज इक्वल टू % s, str 3. तर मित्रांनो एवढं पहिल्यांदा आपण रन करून पाहू. पुन्हा आपल्याला इथे इंटर नेम विचारलेला आहे. स्ट्रिंग थ्री मध्ये दोन्ही स्ट्रिंग आपल्याला एकत्रित मिळालेल्या आहेत. तर ह्या एक्झाम्पलमध्ये आपण स्ट्रिंग कॉपी, स्ट्रिंग अप्पर, स्ट्रिंग लोअर, स्ट्रिंग रिव्हर्स, स्ट्रिंग लेंथ आणि स्ट्रिंग कॅट हे एवढे लायब्ररी फंक्शन आपण पाहिले. आता यामधील एक फंक्शन अजूनही आपलं पेंडिंग आहे, स्ट्रिंग कम्पेअर. स्ट्रिंग कम्पेअर, तर ते स्ट्रिंग कम्पेअरसाठी आपण नवीन प्रोग्राम लिहूया. स्ट्रिंग कम्पेअरसाठी आपण नवीन प्रोग्राम लिहूया. फाईल न्यू एम्प्टी फाईल, यातील डेटा कॉपी करून घेतो. इंटर नेम आपण ऍक्सेप्ट करून घेऊ. फर्स्ट नेम वन, नेम टू, नेम टू आपण कॉपी करून घेतलं. नेम टू कॉपी करून घेतल्यानंतर आपल्याला कोणतं नाव अल्फाबेटिकली पहिलं येतं हे बघायचं आहे. कोणतं नाव अल्फाबेटिकली पहिलं येतं हे बघायचं आहे. यासाठी एक व्हेरिएबल आपण ॲन्सर व्हेरिएबल घेऊया किंवा ए व्हेरिएबल आपण घेऊ. ए इक्वल टू strcmp स्ट्रिंग वन कॉमा स्ट्रिंग टू असं आपल्याला कम्पेअर करायचं आणि त्याचं आउटपुट एमध्ये आलेलं आहे. प्रिंट ऑफ स्लॅश अन ए इक्वल टू, हे आपल्या माहितीसाठी मी एक्सप्लेन करताना सोपं व्हावं किंवा नेमकं काय एचं उत्तर येतं हे चेक करण्यासाठी आपण इथं प्रिंट केलेलं आहे. प्रिंट करण्याची आवश्यकता नाही आहे, पण काही इनपुट आपण देऊया आणि चेक करूया की एचं उत्तर काय येतं. आता मी नाव दिले अनिल आणि दुसरं नावसुद्धा दिलं अनिल, तर एची व्हॅल्यू 0 आलेली आहे. ज्यावेळेला दोन्ही नावं सेम असतील त्यावेळेला त्याचं उत्तर येणार आहे 0. तर आपली कंडिशन काय असेल, इफ ए इक्वल टू 0 असेल, ए इक्वल टू 0 असेल, प्रिंट ऑफ स्लॅश एन % नेम वन अँड नेम टू आर सेम ऑर इक्वल असं आपण प्रिंट करू. मग याच्या ऐवजी आणखीन काय कंडिशन असू शकतात. समजा माझं उत्तर कपिल आणि अनिल आहे. आता कपिल हा अनिलच्या नंतर येतो अल्फाबेटिकली असेंडिंग ऑर्डरमध्ये बघायचं असेल. ज्यावेळेला नेम वन हा नेम टूपेक्षा मोठा असेल त्यावेळेला पॉझिटिव्ह व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे. म्हणजे एची व्हॅल्यू ग्रेटर दॅन वन असेल तर नेम वन हे नेम टूच्या नंतर येणार आहे. नेम वन हे नेम टूच्या नंतर येणार आहे. एल्स इफ ए इज ग्रेटर दॅन 0 असेल तर काय करायचं आहे आपल्याला, प्रिंट ऑफ % s कम्स आफ्टर % s नेम वन आणि नेम टू अल्फाबेटिकली या पद्धतीने होणार आहे.
आणि तिसरी कंडिशन आहे इफ ए इज लेस देन 0 असेल तर प्रिंट ऑफ स्लॅश एन परसेंट एस कम्स बिफोर परसेंट एस नेम वन कॉमा नेम टू. नेम वन हे नेम टूच्या आधी येणार आहे. तर हे या पद्धतीनं स्ट्रिंग कम्पेअर फंक्शन काम करतं. चेक करूया. फर्स्ट यूज इन फंक्शन नेम वन. सॉरी आपलं स्ट्रिंग एस टी आर वन असं आहे आणि एस टी आर टू तसंच खाली असं टायपिंग मिस्टेक हे आपल्याकडूनही होणार आहेत. आपण लाईव्ह हे रेकॉर्ड करतो आहोत. रन करूया. कपिल आणि अनिल. कपिल कम्स आफ्टर अनिल. अल्फाबेटिकली कपिल हे अनिलच्या नंतर येणार आहे. पुन्हा रन करूया. अनिल अँड कपिल. अनिल कम्स बिफोर कपिल. याची व्हॅल्यू -1 आलेली आहे. तर कोणतं स्ट्रिंग आपल्याला केव्हा काय व्हॅल्यू देतं हे चेक करण्यासाठी आपण इथे प्रिंट ऑफ कमांड वापरली होती. एरवी आपल्याला आता ही प्रिंट ऑफ कमांडची आवश्यकता नसणार आहे, त्यामुळं इथे आपण रिमार्क देऊ. हेच कम्पॅरिझनचा वापर करून, याच फंक्शनचा वापर करून आपल्याला नावं सॉर्ट करायची असतील तर याचा उपयोग आपल्याला 100% करावा लागणार आहे. ॲरे सॉर्टिंगच्या वेळेला, स्ट्रक्चर सॉर्टिंगच्या वेळेला, फाईलमधून डेटा घेतल्यानंतर तो सॉर्ट करण्यासाठी बऱ्याच वेळेला नावावरून आपल्याला सॉर्टिंग करावं लागतं. त्यासाठी स्ट्रिंग कम्पेअर फंक्शन हे आपल्याला व्यवस्थित माहीत असणं गरजेचं आहे. प्रॅक्टिस करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरही करायला विसरू नका. धन्यवाद.